आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकनवर क्लिक करा. तुला कसं इथे कळलं यायचं? अहो जरा सरकून बसा ना. थोडा उभं राहिला तर का बिघडतय का? उभे राहा त्याच्याजवळ. तिकडे नाव काय तुझं? काय नाव सांगू? माझं नाव, हा माझं नाव चंद्रमोहन. पण एवढ्या महागाईच्या जमान्यात एवढं मोठं नाव घ्यायला कोणाला परवडणार आहे? स्वस्त मस्त चंदू. बर, वय काय तुझं? तस रनिंग 30, स्टँडिंग 29. उंची? उंची आता छोट्या माणसाला कुठली आली उंची? आता तुम्ही म्हणत असाल तर मोजतो, जरा मदत करा प्लीज. अरे काय चाललंय का हे? काय मिलिटरीची भरती चालली? उद्या त्याला परेड करायला सांगाल. बरं बरं चंदू, तुला कसं कळलं रे इथे नोकर हवाय म्हणून? अगं आई, पेपरातली जाहिरात वाचली असेल त्यांनी. जाहिरात? मी नाही वाचली, मग माझ्या मित्राने वाचली. काय झालं, त्या दिवशी पौर्णिमेच्या चांदण्या रात्री मी एका दुकानावर झोपलो होतो, तर सॉलिड पडलं ना. काय काय चांदण? स्वप्न. स्वप्न देवी आली. देवी कुठली? लक्ष्मी आदी माया, ती माझ्या स्वप्नात आली आणि मला म्हणाली, तुम्ही नाही तुम्ही बसा. देवी माझ्या स्वप्नात आली, मला म्हणाली उठ उठ, आणि सरळ पुण्याला जा म्हणाली. बरं पुढे? मग मी उठलो, झोपेतून उठलो, मित्राकडे गेलो, त्याला हे स्वप्न सांगितलं, तर त्याने पेपर माझ्या हातात ठेवला, त्यात तुमचीच जाहिरात. डाग उचलली, इकडे आलो, इथे ठेवली. वा 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 वा, म्हणजे साक्षात देवीने पाठवलेला नोकर मिळालाय. पांडुरंग पांडुरंग. गप्पा बसाव तुम्ही. गाव कुठलं रे तुझं? आता काय एक गाव आहे होय. गाव म्हणजे जिथं काम गावल ते आपलं गाव. अरे तसं नाही रे, म्हणजे मूळचा कुठला तू? कुठला? अरे मी तुला विचारतीये. मी तुम्हालाच सांगतोय मी कुठला. मला माहितीये मी कुठला. मी इंदोर, इंदोरचा. त्या इंदोरच्या संस्थानात आमचे आजोबा सेवेला होते, गेले. आजोबा? नाही, संस्थान संस्थान गेले, आजोबा राहिले. मग माझ्या वडिलांनी इंदोर सोडलं, नागपूरला आले, लग्न केलं, भरपूर मेहनत केली, भरपूर मेहनत केली आणि मला जन्म दिला आणि मला पोरक करून निघून गेले इंदोरला. वर देवा घरी गेले. पांडुरंग पांडुरंग. पंढरीनाथ माझ्या वडिलांचं नाव. पाठोपाठ आई पण गेली. सात. सात आली होती? कसली? सात नाही हो, सात. मी 7 वर्षाचा होतो तेव्हा आई गेली, तेव्हाच ठरवलं. मोठेपणी आपण नोकर व्हायचं. अच्छा, म्हणजे तू लहानपणीच ठरवलं होतंस? हा, आता कित्येक मुलं लहानपणी ठरवतात की नाही की मोठेपणी डॉक्टर होणार, वकील होणार, इंजिनियर होणार. पण होतात कोण? कोण? कारकून नाही तो पिऊन. आपल्याकडे बघा, आपण जे ठरवलं ते झालो की नाही. नोकर सॉलिड. सॉलिड सॉलिड सॉलिड. तर लोकांकडे काम केलेत हा आपण. कुठला? आता काय कोणाकोणाचं नाव सांगू? कुणाचं तरी सांग. म्हणजे कित्येक लोकांकडे काम केली आहेत. आता सुरुवात केली मी बिग बी पासून. बच्चन साहेब. बच्चन साहेब? बच्चन साहेब लय बॅड पॅच सुरू होता त्यांचा. बघ, एके दिवशी मी काय केलं, काळ्या मिरीचा काळा पाजला. अरे बापरे, आवाज एकदम चेंज. मग त्याच आवाजात त्याने अग्निपथ केला, सुपर हिट झाला बघा. काय सांगतोस, अग्निपथ मधला बच्चन साहेबांचा आवाज तुझ्या काळ्यामुळे झाला? हा, अधून मधून तुम्हाला पण देत जाईन. पुढे काय? हा, मग पुढे त्याने तो मृत्यूदाता पिक्चर केला, आम्हाला नाही आवडला. मग दिली सोडून नोकरी, म्हटलं काढा. कुठला? मगाचा काढा? नाही, माझा थकलेला 2 महिन्याचा पगार काढा. पगार घेतला आणि निघालो. बच्चनची नोकरी सोडलीस? आणि मग? मग भिरूबाईकडे लागलो. भिरूबाई कोण? भिरूबाई माहित नाही. तुम्हाला भिरूबाई माहित नाही? अरे काय शेअर्स मध्ये पैसे टाकता की नाही? बरोबर आहे, मराठी माणूस कसली गुंतवणूक करणार. भिरूबाई अबानी. अबानीकडे काम करायचं? 4 वर्ष होतो. अलायन्स अलायन्सची भरभराट या डोळ्यांनी पाहिली आपण. मग भिरूबाई गेले आणि पोरांची आपापसात भांडणं सुरू झाली इस्टेटीवरून.
छे ते दाखवायला म खरं कारण होतो मी तू म सासूबाई म्हणायची चंदू मला हवा थोली सून म्हणायची आधी चंदू मला हवा पण मी सगळ्यांना घेतलं काय सांभाळून मग तिथं पण आपली एकदा सटकलीच दिली सोडून नोकरी अच्छा त्यांचीही सोडलीस हा मग हे बघा जिथं आपलं पटत नाही तिथे आपण राहत नाहीतर आपले फिल्मस्टार म्हणा क्रिकेटर म्हणा सगळे बोलवतात चंदू इथं राहू चंदू ये आपण म्हटलं नाही आता एखादं चांगलं घराणं बघायचं अशी सुसंस्कृत फॅमिली बघायची की जिथे सगळे मिळून मिसळून वागत असतील राहत असतील है की नाही तुम्ही आहात ना तसे म्हणजे काय काही काळजी करू नको मग तू घेशील ना आम्हाला सांभाळून बरं पगार किती घेणार डायरेक्ट अपॉइंट कुठे करताय काय रे तुझ्या आधीच्या मालकांनी तुझ्या कामाबद्दल दिलेले काही सर्टिफिकेट्स असतील की नाही तुझ्याकडे नाही ना आधी माहिती असतं तर लिहून आणली असती त्या त्या मालकांकडनं मग तुला कामावर ठेवता येणार नाही सगळा वेळ फुकट गेला नाही ते काय चल मी निघतो मला ऑलरेडी उशीर झालाय साहेब इथे पोलीस स्टेशन कुठे का कंप्लेंट करायची आमची तुला कामावर ठेवलं नाही म्हणून गपरे इथून लांब आहे काय माझं एक काम होतं मला हे सापडलं आता रस्त्याचा नाही रुंबार आणि त्यात 1500 रुपये असतील कोणा गरीबाचे जरा पोलीस स्टेशन जमा कराल का नोकरी मिळवण्यासाठी प्रामाणिक असल्याचा पुरावा दाखवतोय तू गप गा खरंच बोलतोय तो अगं माझा सकाळी पडलेला रुमालय हा तुमचा अहो द्या इकडे माझा येतो आगे पैसे त्यात म्हातारीचं वाटतं बरोबर आहे अगदी बरोबर चला ज्याचं त्याला मिळालं बरं वाटलं म्हणजे हा खरंच प्रामाणिक आहे येतो मी थांब चाललास कुठे आजपासून या घरामध्ये तुझी नोकरी पक्की नक्की नक्की नाही पक्की खरंच थँक्यू थँक्यू बायसाहेब थँक्यू चला आधी माझ्या लक्ष्मीच पावली देवाचा पाया पडतो आणि कामाला लागतो